लोक म्हणतात महाराज काय असतात संत, सांगेल तुम्हाला जाता जाता सर्वांना, ऐका संत कशाला म्हणतात, सर्वांनी ऐकायचंय, संत म्हणजे काय ऐकून घ्यायचंय. लोक आम्हाला म्हणतात महाराज त्या तुमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी अन्नासाठी त्या ठिकाणी अवघी आळंदी पायाखाली घातली, आणि आळंदी पायाखाली घातल्याच्या नंतर त्या ठिकाणी या असलेल्या ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ठिकाणी रडले महाराज. त्या अन्नासाठी त्या ज्ञानेश्वर महाराजांनी त्या वेसुबासमोर रडायला सुरुवात केली होती. महाराज तुमच्या असलेल्या या ज्ञानेश्वर महाराजांना अन्न मिळालं नाही म्हणून तुमची माऊली रडली महाराज. लोक आम्हाला म्हणतात बोलेल तुम्हाला सगळ्यांना मी सांगेल, लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे, ऐका तुम्हा सर्वांना बोलेल. संत कुणाला म्हणतात, संत तर त्याला म्हणतात दादा की जे तुमच्यासाठी उद्धार होतात. अरे किती लोकांवरती माझ्या माऊलींनी त्यांचा उद्धार केला, चांगदेव असेल जो माऊली त्या ठिकाणी माऊलीला नेहमी त्या ठिकाणी टुचंगळ्याने बोलायचा. काय त्या आळंदीचा पोरग ज्ञानेश्वरी लिहितो रेड्याला बोलवतो, काय माझा सामना कर म्हणाव त्याला केला महाराज सामना. माझ्या माऊलीला सगळ्यांसमोर जावं लागलं दादा. लोक म्हणतात संत म्हणजे संत, संत काय सांगेल तुम्हाला, भजन करा विढाल विढाल. बोलेल तुम्हाला सगळे लोक सांगतात महाराज तुमच्या माऊलीने अन्न मागितलं आणि तुमची माऊली अन्नासाठी रडली. बरोबर आहे माझं बोलणं, ऐका लोक असं म्हणतात. बोलेल तुम्हाला सगळ्यांना मी, ऐका संत तर त्यांना म्हणतात दादा की ते संत त्या ठिकाणी दुसऱ्यावरती कृपा करतात. विसोबा नावाच्या व्यक्तीने नेहमी नेहमी माझ्या माऊलीला त्या ठिकाणी अडवावं. ऐका आळंदीमध्ये त्या ठिकाणी जात असताना दुपारच्या 12 वाजता माऊलीने झोळी हातात घ्यावी आणि हातात घेतलेली झोळी काखेमध्ये अडकावी, आणि अडकल्याच्या नंतर माझी माऊली आळंदीमध्ये जावी, आणि आळंदीमध्ये गेल्याच्या नंतर उन्हाचा पाडा वाढला होता. उन्हाच्या या पाड्यामध्ये माझी माऊली त्या ठिकाणी आळंदीमध्ये त्या ठिकाणी जाते, मागण्यासाठी जाते ना ती माऊली त्या घरापर्यंत, एका एका घरापर्यंत जाते. गेल्याच्या नंतर सगळं मागून होतं, आणि सगळं मागून झाल्याच्या नंतर माझी माऊली त्या ठिकाणी ताटीकडे जायला निघते. त्यावेळेस त्या ठिकाणी एक घोडा टाक 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 करत करत तो घोडा तिथपर्यंत येतो, आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याचा लगाम खेचला जातो, आणि लगाम खेचल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याच्यावरचा माणूस खाली उतरतो, आणि उतरल्याच्या नंतर माऊलीला सांगतो माऊल्या आता जर आळंदीत दिसला तर तंगड तोडेल तुझ. माऊलीने सांगावं काका इच्छा काका तुमची उद्यापासून नाही येणार काका, पाहू दे बरं तुझ्या झोळीत काय येते. माझ्या माऊलीने सांगावं काका काय नाही काका कुराण नाही काका, पाहू दे बरं ते कुराण नाही कसं असतं पाहू दे बरं मला. पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी झोळी घ्यावी, घेतलेली झोळी त्या विसोबानं त्या ठिकाणी घ्यावी आणि माती मोल करून टाकावी. ऐका माझी माऊली जागेवरती थांबावी, आणि थांबलेल्या माऊलीनं त्या ठिकाणी विचार करावा काका इच्छा काका तुमची खाली मानेनं पाहावं. आणि पाहिल्याच्या नंतर माझी माऊली डोळ्यातून अश्रू गाळत 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 निघून जावी. बोलेल तुम्हाला सगळ्यांना मी, ऐका माझ्या माऊलीने त्या ठिकाणी त्या अन्नाची किंमत काय केली होती माहित आहे. अरे माझी माऊली दुपारपासून ते त्या ठिकाणी या 1-2 घंट्यामध्ये ती आळंदी पूर्ण करत होती ना, त्या माऊलीने ते कुराण घ्यावं, आणि कुराण घेतल्याच्या नंतर माझ्या मुक्ताबाई जवळ द्यावं, आणि दिलेलं ते कुराण माझ्या मुक्ताबाईनं थापून माझ्या असलेल्या दाण दादाला निवृत्ती दादाला सोपानाला खाऊ घालावं. ऐका याच्यासाठी माझी माऊली नेणार होती, पण त्या विसोबानं ते खाली टाकून दिलं. माझ्या माऊलीला मिळालं नाही म्हणून रडली नाही दादा, माझ्या माऊलीला अन्न मिळालं नाही म्हणून माझी माऊली रडली नाही दादा, माझी माऊली याच्यासाठी रडली की या अन्नाची किंमत या विसोबानं केली नाही, या अन्नाची किंमत या असलेल्या विसोबानं केली नाही म्हणून माझी माऊली रडली दादा. लोक म्हणतात आळंदीमध्ये या आल्याच्या नंतर विचारा आम्हाला आळंदीमध्ये अन्नाची किंमत काय आहे, आम्हाला विचारा, आम्हाला विचारा. इथे कुणी जर आळंदीमध्ये शिकत असेल तर त्यांना विचारा, इथे आळंदीकर कुणी जर असेल तर त्यांना विचारा अन्नाची किंमत काय असते, आम्हा आळंदीकरांना विचारा. 2-2 दिवस मधुगिरी मिळत नाही आई, आणि 2-2 दिवस मधुगिरी न मिळाल्यामुळे 2-2 दिवस त्या ठिकाणी पाणी प्यावं लागतं, आणि पाणी पिऊन त्या ठिकाणी दिवस काढावे लागतात. कधीतरी त्या ठिकाणी लोक सांगतात महाराज आमच्या घरी यायचं नाही महाराज, आज महाराज आमच्या घरी यायचं नाही महाराज. का बरं यायचं नाही तुमच्या घरी, आमच्या घरी द्यायचं नाही महाराज, आज आमच्या घरी येऊ नका. सांगितलं जातं
त्यावेळेस त्या ठिकाणी त्या घरी आम्हाला जाता येत नाही. बोलेल तुम्हाला सर्वांना मी काय करावं लागतं अशा वेळेमध्ये तुम्हाला सर्वांना सांगेल का. आळंदीमध्ये या एखाद्या साधक कोराला विचारा आणि विचारल्याच्या नंतर त्याला म्हणा तुझ्या जीवनामध्ये आळंदीमध्ये अन्नाची किंमत किती आहे. नक्की सांगेल तुम्हाला नक्की सांगेल. त्या पोराला विचारा तर पोरग सांगेल काका दोन दिवस मधुगिरी मिळत नाही ना मग काय करतो माहित आहे आम्ही काय करतो. आम्ही जातो वरती टेरेस वरती पोळ्या वाळायला घालतो. जे आम्हाला मिळतं ना ते वाळायला घालतो आणि वाळायला घातल्याच्या नंतर मग ज्या दिवशी आम्हाला मिळत नाही ना काका त्या दिवशी त्या टेरेस वरती जायचं. धुत्रावरती वाळलेल्या पोळ्या त्या खाली आणायच्या. वाळलेल्या पोळ्या खाली आणल्याच्या नंतर त्या ठिकाणी परातीमध्ये पाणी घ्यायचं आणि पाणी घेतल्याच्या नंतर त्या परातीमध्ये कुटके करून त्या ठिकाणी टाकायचं आणि आपल्या एकमेकाच्या मित्राला सांगायचं दादा आज त्या ठिकाणी आपल्यासाठी कुटके तयार आहेत खाली या. सर्वांना बोलवायचं आणि बोलून सगळ्यांनी ते कुटके खायचे. ऐका आळंदीतले असलेले अन्नाची किंमत आहे. लोक आम्हाला म्हणतात आता महाराज तुमच्यासाठी केलो महाराज खाण महाराज घ्याण महाराज पण नाही दादा आमच्यासाठी ते माऊलीनं दिलेलं आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ असतं. बोलेल तुम्हाला सर्वांना काय होतं आमच्याजवळ आमच्या सगळ्या घरच्यांनी सांगितलं दादा तुला आळंदीला पाठवतोय ना खायासाठी म्हणून पाठवलं होतं घरच्यांनी जा आळंदीमध्ये खाण्यासाठी म्हणून पाठवलं होतं. माझ्या आईला मी ज्या दिवशी त्या ठिकाणी माझ्या आईचा मला फोन आला त्या दिवशी माझ्या आईनं मला फोनवरती बोलायला सुरुवात केली बाळा जेवलास का नाही त्या दिवशी कुटके खाल्ले होते आणि त्या दिवशी माझ्या आईचा मला फोन आला होता. आईला मी बोलत होतो आईने मला त्या ठिकाणी विचारलं दादा कसा आहेस मी सांगितलं आई अगदी मजेत आहे. नको आईला सांगायला नको शेअर करायला म्हणून काहीच सांगितलं नाही. आईनं विचारलं आणि विचारल्याच्या नंतर त्या ठिकाणी मला सांगावं लागलं आई इथं तुझ्यासारखे मला कोणी दिसत नाही. आई आपल्या परिवारातलं इथं कोणीच नाही मला माझे त्या ठिकाणी बाप दिसत नाही मला माझी आई दिसत नाही आई इथं आपल्या घरातलं कोणीच नाही. आई सांग ना मला या ठिकाणी करमत नाही मला घरी येऊ देणार का. माझ्या आईने सांगितलं बाळा तुला मीच पाहिजे ना. मी सांगितलं हो मला आपल्या घरातलं कोणीच दिसत नाही म्हणून माझ्या आईनं मला उत्तर दिलं सांगितलं बाळा तिथं आळंदीमध्ये माऊलीचं मंदिर आहे ना. मी सांगितलं हो नाही आहे ना इथं माऊलीचं मंदिर. मग त्या मंदिरात जायचं बाळा मग काय करायचं आई. मग त्या मंदिरात गेल्याच्या नंतर त्या मंदिरामध्ये जाऊन बसायचं. मग काय करायचं आई. मग त्या मंदिरामध्ये बसला ना त्या माऊलीच्या समाधीकडे पाहायचं. मग काय करायचं आई त्या माऊलीच्या समाधीकडे पाहत असताना त्या माऊलीच्या समाधीकडे पाहत पाहत त्या समाधीला म्हणायचं काय म्हणायचं आई त्या समाधीला म्हणायचं तूच माझा बाप आहे तूच माझी आई आहे. शब्द काढला आणि डोळ्यात पाणी आलं नाही. माऊलीचं नाव घेतलं आणि डोळ्यामध्ये पाणी आलं नाही. असं एकही दिवस माझ्या आयुष्यात अजून गेला नाही. कोणी नसतो आम्हाला वाली आळंदीमध्ये या एखाद्या साधक पोराला विचारा दादा तुझ्या घरच्यांना सोडून आलाय. हो कसं असतं रे इथं काही नाही जे दे मिळतं ना ते खावं लागतं आळंदीमध्ये जीवन जगावं लागतं. इथं आळंदीमध्ये आलेले कुणी आमचे सचिन महाराज असेल आळंदीमध्ये शिकणारी मंडळ असेल इतकं प्रेम द्या अण्णा इतकं प्रेम द्या की ते आयुष्यात कधीच विसरू शकले नाही पाहिजे इतकं प्रेम द्या. का सांगतोय माहित आहे एवढ्या कळकळीनं कोणी नसतं हो आम्हाला वाली आळंदीमध्ये कोणी नसतं झाला फक्त आमची ती मधुगिरीची झोळी आणि त्या आळंदीमध्ये आमची ती कॅटली ती घ्यायची. माधुगरी करत करत करत
आणायची मठावरती, सगळ्यांनी कोर कोर खायचं, दोन दोन गिलास पाणी प्यायचं आणि बस दिवस काढायचे. त्या माऊलीच्या भरुष्यावरती आईने फोन करावा, ताईने फोन करावा, विचारावं. आम्हाला नव्हतं माहिती हो ज्ञानेश्वर महाराज कोण आहे. आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिकवलं दादा. आळंदीला पाठवलं होतं ना आई, त्यावेळेस आळंदी ते जालना कमीत कमी 200 ते 250 किलोमीटर अंतर आहे. 100 किलोमीटर वरती जात असताना रडत होतो. आजी वडील उभे आहेत, बाबा शेजारच्या सीटवर बसले होते, मी अलीकडच्या सीटवर बसलो होतो. मोठी मोठ्या रडत होतो, बाबा मला नाही यायचं आळंदीला, नाही राहायचं बाबा, मला नाही राहायचं. रडत असताना माझ्या बापाला मी विनंती करत होतो, पण जन्मदात्या बापाने एकदा सुद्धा माझ्याकडे डोळा उघडून पाहिलं नाही दादा. का? कारण पोराकडे जर पाहिलं तर पोरग म्हणेल दादा मी आळंदीला मला नाही जायचं, मला घरी घेऊन चला. जन्मदात्या बापानी नाही पाहिलं दादा. आज त्यांच्या तोंडावरती सांगतोय, घरातून आईनं वाट लावलं ना, त्यावेळेस आई त्या दरवाजाच्या आडोंगी उभी होती. आईनं माझ्याकडे पाहावं आणि मला स्मित हास्य करून म्हणावं, बाबा बाळा बाय बाळा जा व्यवस्थित जा, तोंड माघ करावं आणि पदरांनी अश्रू पुसावे. का? माझं लेकरू मला सोडून चाललंय. तेव्हा नाही कळालं दादा, पण आता कळतंय. सीट वरती बसलेलं होतं जन्मदात्या बापान, एकदा सुद्धा माझ्याकडे डोळं उघडून पाहिलं नाही. रडून रडून डोळे डालबुंद झाले होते. आळंदीत पोहोचल्याच्या नंतर दोन पोरांनी मला धरलं, माझ्या बापाच्या पाठीमाग लागलो होतो. बाबा मला नाही राहायचं इथं, आपल्या घरातलं कुणीच नाही बाबा, मला नाही राहायचं इथं. जन्मदात्या बापानं आळंदीत घातलं दादा, आणि त्या माऊली नावाच्या असलेल्या त्या असलेल्या ज्ञानेश्वरानं हे जीवन कसं जगायचं शिकवलं. कृपादान या संतांनी केलं आम्हाला. आम्हाला नव्हतं माहिती ज्ञानेश्वर महाराज कोण आहे, आम्हाला नव्हतं माहिती तुकाराम महाराज कोण आहे. आम्हाला तर आमच्या आई वडिलांनी शिकवलं. आजही कधी आईचा फोन आला ना तर या सर्व गोष्टीची ज्यावेळेस आठवण होते, शब्द नाही. ₹10,000 दररोज घेऊन जातो दादा घरी. त्या आईचा हात ज्यावेळेस मायेवरून माईनं डोक्यावरून फिरवला जातो ना, सगळे 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 विश्वातले सगळे सुख जवळ आल्यासारखं वाटत. असती माय घरी वाट पाहते, लेकरू कीर्तनाला गेलंय, अजून सुद्धा काळजी करते, बाळा जेवलास का नाही, व्यवस्थित जेवलास ना आई, म्हणजे काय लोक मला जेवायला देणार नाहीत का, असं का बोलते. नाही रे बाळा, तू खूप त्रास काढला रे माझ्यासाठी, तुला आळंदीत घातलं ना, कुठके खाल्ले तू मला माहित आहे बाळा, काळजी करू नको, मावळी तुझं एक दिवस भलं करेल दादा. हे माझ्या आई वडिलांचे वाक्य आहे दादा, आम्हाला शिकवलं हो आमच्या आई वडिलांनी, आम्हाला नव्हतं माहिती. विठ्ठल विठ्ठल ही एक निष्ठता जीवनामध्ये तुम्ही सगळेजण जर बाळगाल तर नक्की तुमच्या जीवनाचं सुन झाल्याशिवाय राहणार नाही. कृपा दान केले संधी कल्पांत ही सरे, हे कृपा दान आम्हाला माऊलीने दिलं आणि तुम्हाला जाता जाता सर्वांना सांगून जाणार आहे. आज तर मी एक थोडेसे जीव थोडं जीवन जगलेलो जगलाय दादा, जीवन ते आपल्या सर्वांसाठी जगलाय, आणि तो दादा आज आपल्यात नाही आहे. त्याचं नाव आहे शहीद मिलिंद किशोर खैरान खैरनार असं आहे. हो मिलिंद दादा आपल्यातून निघून गेले, तो विद्यार्थी होता.
ज्यावेळेस त्याचं पार्थिव या निजामपूर मध्ये आणण्यात आलं त्यावेळेस त्याचे असंख्य मित्र एकनिष्ठता जीवनामधली सांगतोय तुम्हा सर्वांना, माणसाच्या जीवनात एकनिष्ठता पाहिजे. माझा दादा परमार्थ सेवा आणि देश सेवा या दोन्ही करत असताना जीवन जगलाय दादा. जवानाचं जीवन काय असतं तुम्हा सर्वांना माहित आहे. मला दररोज पोज येतात दादा सचिन दादा टीव्हीवर, त्या ठिकाणी मोबाईलवरती माझे असंख्य आर्मी मित्र आहेत, दररोज पोज पाठवतात, हातामध्ये बर्फाचे गोळे घेऊन दाखवतात, महाराज या बर्फात जीवन जगतोय आम्ही कशासाठी, आपल्या सर्वांसाठी दादा, आपल्या सर्वांसाठी जीवन जगतायत ते, दुसरं कुणासाठी नाही. ऐका विलिंद दादा आपल्यातून निघून गेले त्या दिवशी हे पार्थिव आपल्याकडे ज्यावेळेस आलं ना, आई वडील घरामध्ये असताना, आई वडील घरामध्ये असताना हे सर्व पार्थिव पोराचं आलं होतं. तुम्ही त्याचे सर्वजण साक्षीदार आहात, सगळे सगळेजण इथले निजामपूर मधले सगळेजण साक्षीदार. कुणाला त्याला विसरून जमणार नाही दादा, तू नेहमी तुम्हाला त्या ठिकाणी वरून साथ घालत असेल. माझे सगळे सगळे लोक, माझे सगळे निजामपूरवासी त्या ठिकाणी, हे सगळे त्या ठिकाणी साक्षीदार या सर्व चरित्राचे आहेत. बोलेल तुम्हाला सगळ्यांना मी दादा, जीवनामध्ये एक निष्ठता पाहिजे. मिलिंद दादा लढता लढता शहीद झाला दादा, पण तो माघ आला नाही दादा, नाही आला माघ. का? कारण या देशासाठी त्याला रक्षण करणं अगत्याचं होतं. निजामपूर मध्ये त्याचे असंख्य मित्र वाट पाहत होते, हे मान्य आहे मला. निजामपूर मध्ये त्याची आई त्याची वाट पाहत होती, त्याचा बाप त्याची वाट पाहत होता, पण तरी सुद्धा हा दादा त्या ठिकाणी यांच्या त्या ठिकाणी यांच्यासाठी घरी आला, पण तो मात्र या जगासाठी समर्पित झाला आणि मग नंतर घरी आला. ऐका त्या ठिकाणी दादा शहीद झाला, ज्या विद्यालयामध्ये तो शिकला, ज्या विद्यालयामध्ये तो लहानाचा मोठा झाला, ज्याचं शिक्षण झालं ते आदर्श विद्यालयामध्ये दादाचं शिक्षण पूर्ण झालं. आणि काही कालानंतर दादा इंडियन आर्मीमध्ये भरती झाला. सरांनी मला सांगितलं, अक्षरशः ते सांगत असताना अंगावरती काटे येत होते की या निजामपूरचा एक मुलगा शहीद झाला या देशासाठी. मी शहीदांवरती जीवा पाड प्रेम करतो. तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पाहिला असेल नसेल मला माहीत नाही, मी खूप प्रेम करतो दादा, असेल नसेल मला माहीत नाही. तुम्हा सर्वांना जाता आता सांगेल, ह्या मिलिंद दादाचं शहीदपण हे तुमच्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. एकदा त्याच्यासाठी एकदा त्याच्या आई वडिलाला मी कोटी कोटी धन्यवाद देईल. ऐका तुम्हा सर्वांना जाता आता सांगून देईल काय परिस्थिती असते या सर्व असलेल्या जवानाची. एक निष्ठता त्यांना बाळगावी लागते आणि एक निष्ठतेमध्ये जगावं लागतं दादा. बोलेल तुम्हाला सर्वांना मी, ऐका त्याची आई त्याची घरी वाट पाहत होते ना, त्याचा बाप त्या ठिकाणी त्याची वाट पाहत होता ना. टीव्हीवरती पाहिलं असेल, वृत्तमानपत्रात तुम्ही वाचलं असेल, त्या दिवशी महाराष्ट्राला कळलं दादा. त्या दिवशी त्या बापानं उत्तर दिलं, सगळ्या मीडियावाल्यांना उत्तर दिलं आणि उत्तरामध्ये सांगण्यात आलं, मिलिंद दादाचं त्या ठिकाणी या वडिलाला जे प्रश्न विचारण्यात आलेत ना, त्याचे उत्तर त्या असलेल्या वडिलांनी दिले. अवघा महाराष्ट्र टीव्हीवरती पाहत होता आणि अवघा महाराष्ट्र टीव्हीवरती पाहत असताना त्या बापानं उत्तर काय काय दिले, लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. त्या ठिकाणी त्या मीडियावाल्या बाईनं त्याला प्रश्न विचारला, काका सांगा तुमच्या काय काय आठवणी आहेत त्यांच्या विषयीच्या. आणि काकांनी बोलायला सुरुवात केली, काय सांगितलं, त्यावेळेस त्या ठिकाणी रक्षणासाठी उपस्थित होतं ना, त्यावेळेस त्या ठिकाणी माझं पोरग मला फोटोमध्ये पाहावं लागत होतं. आणि फोटोमध्ये पाहत असताना त्या ठिकाणी या माझ्या पोराला फोटोमध्ये पाहायचं आणि मग त्या ठिकाणी निवांत झोप घ्यायची. काका एवढ्याच का तुमच्या आठवणी, नाही ताई सांगतो ना अजून तुम्हाला, सांगा ना मग काका. अवघा महाराष्ट्र टीव्हीवरती पाहत होता त्या असलेल्या बापानं पोराच्या पोराची चिता जवळ जळते आहे आणि बाप उत्तर देतोय. काय उत्तर देतोय माहित आहे, सांगतोय काका माझी एकच इच्छा आहे, तुम्ही फक्त त्याच्या आठवणी सांगाव्या. अहो ऐकून तर घ्या माझं. हो सांगा ना काका, ज्यावेळेस माझं पोरग इंडियन आर्मी मध्ये कार्यरत होता ना, त्यावेळेस माझ्या पोराला मला त्या ठिकाणी फोटोवरती पाहावं लागायचं. आज माझं पोरग नाहीये ना, तरी सुद्धा मला फोटोवरती पाहावं लागतंय. हा ह्याच माझ्यासाठी फक्त आठवणी आहेत. का? या वर्दीच एक ठरलंय दादा. काय माहित आहे, जर पोरग कधी इंडियन आर्मी मध्ये भरती असेल तर त्याला फक्त फोटोवरच पाहावं लागतं, जिवंतपणे सुद्धा फोटो मध्ये पाहावं, मेल्यानंतर सुद्धा फोटो मध्येच पाहावं. हे असलेलं त्या इंडियन आर्मीचं असलेलं लक्षण आहे. ती खादी ती सांगते दादा, ऐका
त्या बापानं उत्तर दिलं आणि उत्तर दिल्याच्या नंतर अवघ्या महाराष्ट्र टीव्हीवरती पाहत होता. कळाला एका आर्मीचा बाप अवघ्या महाराष्ट्राला काय असतो ते. कळाला दादा, कळाला काय होता तो बाप. ऐका, त्या बापानं बोलता बोलता सांगून पण दिलं दादा. काय सांगितलं माहित आहे? त्या बापानं सांगितलं की ह्या पुराला, या पुराला, माझ्या या पुराला मी देश रक्षणासाठी ज्यावेळेस समर्पित केलं ना, त्याच वेळेस माझं पोरग मी देशाचं समजलं, माझं समजलं नाही, हेच हाच मोठा आदर्श त्याच्यासाठी बनला आहे. बोलेल तुम्हाला सगळ्यांना, हे आर्मीचं जीवन आहे. इथं तर कुणाचे पोर जर आर्मी असेल तर त्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्हा सर्वांना जाता जाता त्या ठिकाणी या दादाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे आर्मीचं जीवन आहे. आलो कधीतरी पुन्हा तर बोलण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्हा सर्वांना या असलेल्या सप्ताहासाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि सर्वांना त्या ठिकाणी दंडवत करतो. एखादा शब्द वेडावाकडा पडला असेल तर तुम्हा सर्वांचा रामराम घेतो. एक आळंदीचं पोरग तुमच्या गावात आलं होतं आणि ते काहीतरी सांगून गेलं, आदर्श तुमच्या समोर ठेवून गेलं. या अन्नाची किंमत काय असते आम्हाला येऊन विचारा कधीतरी. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. संताची कृपा जर करून घ्यायची असेल तर जीवनामध्ये एकनिष्ठता फार महत्त्वाची आहे. आम्ही जीवनामध्ये भोगली, तुम्ही सुद्धा एकनिष्ठतेने जीवन जगा. जीवनामध्ये सफल झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सगळेजण तुमचा राम राम घेतो. आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी पुढच्या एकदा सर्वांना दंडवत करतो आणि याच ठिकाणी तुमच्या सर्वांचा राम राम घेतो. आम्ही जातो, आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आलं आणि तुम्हाला काहीतरी सांगून गेलो. माझं एवढं वय नाही हो, तुम्ही मला महाराज म्हणावं
एवढा तर मी ज्ञानी नाही, पण उरलेल्या वेळामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. पुन्हा जर कधी आलो तर नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल. तुम्हा सर्वांचं त्या ठिकाणी सर्वांना दंडवत करतो. सर्वांच्या साक्षीने अखंड हरिनाम सप्ताह अव्याहतपणे मोठा मोठा हो भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली कीर्तनरूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर हॅन्डल आपण प्रत्येकानं ऐकून घ्यायचं आहे. जयचं प्रेम राहिलं नाही लोकांना म्हणून मी ही कॅलेंडर प्रसिद्ध केलं अवघं महाराष्ट्रभर. या कॅलेंडर या ठिकाणी जग प्रसिद्ध. भाव बीज कोण मनावा कोण साठी गाऊन दुरा कुण घालूनी लाज मला हुरा हे तारे बहिणी परक्या नगरात परियास माझ्या बहिणीचे पिता कसे बहिणीचे नाते कसे बहिणीची माया ओळणी माझ तसे सालभर भांडे माझ्या गावी माझ्या बहिणीचे गीत कस बहिणीचे नाते कस बहिणीची माया होवळणी माझ तसे सालभर भांडोळ्या उद्याची सभाधरी आणि हे पाहिल सारे नकटक तेरा तरी नकटक तेरा तरी त्या ठिकाणी दादांना मी धन्यवाद देईल. जाताना प्रत्येकानं या ठिकाणी जाता जाता एक काळ घोंगडीचा पार
पाहिला 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 नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन गोधन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन सरे ग प ग ग ग ग ग ग ग ग रे 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 सर ग ग ग ग ग ग ग ग ग सर ग ग ग ग एका जनार्दनी लडी बाळ पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला 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 नंदाचा नंदन पाहिला पाहिला जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. आबांना खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्र आबा.